हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, कसे आहात? मजेत ना तर मजेतच राहा. आणि काल गौरीचे गणपती विसर्जन झाले आणि आम्ही आज चाललोय सहकुटुंब सहपरिवार पार्टी करण्यासाठी, ते म्हणजे केशी बीचवर. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते नाच जावा जर नाच. गणेश चतुर्थीचा मोठा सण आहे. तर मित्रांनो, आम्ही चालत चालत चाललो आहे केशी बीचवर. गावातून जवळजवळ अर्धा ते पाऊण तासाचं अंतर आहे. आणि आता आम्ही फोटो वगैरे काढत होतो, फोटोशूट झाला अजून बाकी. खूप धमाल होणार आहे, व्हिडिओच्या सोबत राहा. आणि आम्ही मी जवळजवळ 2 ते 3 वर्षानंतर चालत केळशी बीचला चाललो आहे. आधी पण जायचो, पण हा एक्सपिरियन्स खूप वेगळा असेल. तर मित्रांनो, आम्ही पाणी विसरलेलो घरी आणि ते पाण्याचं डबकं इकडचं पाणी पितात. बॉटल वगैरे मध्ये पण भरून नेऊ शकतो. आम्ही तंबाखू पण विसरलेलो, तिथे चुन्याची आपल्याला टूब भेटलेली आहे. आपण आता गाणं पाहिजे, त्याच्यावर आपलं गाणं आठवलेलं आहे. लो हरी लो हरी लगांचा कोण मळितो. देवराज लाईक करा, सबस्क्राईब करो. तर मित्रांनो, बिस्लरी सारखंच पाणी आहे. आम्ही जेव्हा खडपामध्ये जायचो ना, तेव्हा पाणी वगैरे नसताना तरी तिथेच प्यायचो. आणि आज आम्ही चालले खडपामध्ये आणि पाणी विसरलेलो आम्ही, तर तिकडेच पाणी दिलं. हा मग पाणी इथून भरून नेतात. पाण्याची टेस्ट कशी आहे? पाण्याची टेस्ट साखर कमी आहे. काही नाही, आपण बोला जाते हो. बोल, बिस्लरी बाटली पेक्षा पण छान पाणी इथलं पाणी. बिझनेस टाकूया बिस्लरी. फुलच आहेत फक्त, त्याचे फळं खूप छान लागतात खायला, पण आम्हाला इथे एकही फळ दिसत नाहीये. आणि गोड गोड असतात. वयाने तू किती वर्षाने आलीस खडपात? मी आता तरी पण लहानपणी 3रे-4थे असताना यायचे. त्याच्यानंतरला मग कधी आली नाही अशी फिरायला वगैरे. आज सासरकडनं फर्स्ट टाइम आले फिरायला इकडे. चलो. आणि कॅक्टस, ह्याला सुद्धा फळ येतात, ती खूप छान लागतात. बघा, समुद्राच्या किनारचे कॅक्टस आणि याची जी फळं असतात ना, ते खायला खूप छान लागतात. तर मित्रांनो, तुम्ही जे आता झाड पाहिलं कॅक्टसचं, त्याला लाल कलरची फळं येतात. आम्ही लहानपणी खाल्लेली आहेत, खूप छान लागतात. फक्त त्याच्यावरती काटे असतात, ते काढायचे असतात आणि खायचे असतात. तर खूप छान लागतात, ते आठवणी जाग्या झाल्यात. खूप वर्षानंतर आम्ही चाललो आहे आता फिरांजवळ आणि फॅमिलीसोबत चाललं, खूप छान वाटतंय. तर चला, असेच काही काही नवीन आठवणी, जुन्या आठवणी जाग्या होतील ते तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करत जाऊ. चला. हाय गाइस, मी तुमच्या नावा आम्ही जातो केशीच्या ब्रिजवर. आणि तुम्हाला कसं करतो पायला मिळणार आहे आणि आता जाऊया. चला, कुठे जायचं? केशीच्या ब्रिजवर. कुठे जायचं आहे? आणि लाईक फिरांजवळ. नाही, केशीच्या ब्रिजवर जायचं आहे. ब्रिजवर, हा ब्रिजवर. आणि लाईक सबस्क्राइब करा. मित्रांनो, आम्ही केळशी बीचला जाताना, चालत चालत जाताना आम्ही आता बसलो आहे नगर तासामध्ये. आणि ही एरिया खूप ओळखीची आहे, कारण नेहमीचीच आहे, म्हणजे जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. आम्ही आता इथे इथे आमच्या गावाची जी मंडळ आहे, ती मासे पकडण्यासाठी इथं जाळे लावतात. आणि होडीचा वापर न करता इथे पाण्याने आता म्हणजे पायाने उतरतात पाण्यामध्ये, विदाऊट काय यूज करता. जॅकेट वगैरे जर म्हणजे थर्माकोल वगैरे यूज करतात सपोर्टसाठी, बाकी पोहतच जाळी वगैरे पालवतात. म्हणजे बघतात, पाहतात की काय लागलंय का, मच्छी वगैरे लावतात वगैरे. खूप रिस्कसुद्धा तेवढीच आणि तेवढी मजासुद्धा येते आणि तेवढंच थरारकसुद्धा आहे. आणि मी सुद्धा तो अनुभव घेतला आहे गेल्या वर्षी, आदल्या वर्षी, म्हणजे 2-3 वर्षं झाली. आणि इथं खूप मच्छी मिळते आणि आम्हालासुद्धा मागे खूप मच्छी मिळालेली, खूप मच्छी खाल्लीसुद्धा. तर त्या आठवणी जाग्या होत्या तिथे आल्यावर. तर अशाच आठवणी पुन्हा तुमच्यापर्यंत शेअर करत राहू, जशा जशा आठवतील तशा. तर आपली आधी म्हणजे पुढे पुढते आणि आम्ही सुद्धा चाललो. तर चला मागं. कोणाच्या चप्पल तुटल्या असतील तर इथून चप्पल घेऊ शकतो आपण. मित्रांनो, तुम्ही जी घाण बघितलात ना,
घाण का होते त्याचे एकमेव कारण म्हणजे आपण जे समुद्रात घाण फेकतो ना तेच घाण समुद्र आपल्याला म्हणजे किनाऱ्याला पाठवते. त्यासाठी मी विनंती करेन की समुद्रात किंवा कुठे घाण करत जाऊ नका. जी जागा दिलेली आहे तिथेच कचरा वगैरे फेका. आणि खोल समुद्रात कधीच कचरा नसतो, जो कचरा असतो तो किनाऱ्यालाच असतो. त्याचं कारण म्हणजे आपण जे देणार तेच आपल्याला देणार. तर हां तर मित्रांनो, हे बघा कॅक्टसचं फळ आहे, तो ग्रीन कलरचा, तो कच्चा आणि वहिनी दाखवतो तो आहे म्हणजे पिकायला आला पूर्णपणे, तो पिकला नाही. कुठे दिखाव दिखाव म्हणजे दिखाव. हां हां हां, हे देखा हे देखा कॅक्टस फळ, हे आहे ते कॅक्टस फळ. बघा घुसलं बरं ना, सबस्क्राईब करा. आज आम्ही आलो ब्रिज वर तुम्हाला आम्ही एन्जॉय कसं करतोय पाहायला. हो टाला वा एक होऊन जाऊ दे, बोलली भुसलं भरलो एकदा बंदरावर नको बोलू. आपण बोल याकूब बाबाचे बंदरावर आलेलो आहे. बीच वर बीच वर ब्रिज वर नाही बीच वर बीच बीच. हाय गाइस, YouTube चॅनल लाईक सबस्क्राइब. आज आम्ही आलो आहे केळशीच्या ब्रिज वर, तुम्हाला कसा एन्जॉय करतोय ते पाहायला. भुसलं भरलो बघ एकदा बोल एकदा बोल. त्या दिवशी बोलच असं बोल भुसलो परलो. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय याकूबाबा दर्ग्याच्या जवळ म्हणजे केळशी बीचवर. आणि आपली मंडळी तुम्हाला दाखवतो, तर खूप एन्जॉय करणार आहोत. हे बघा सगळे इकडे बघा लवकर, इकडे 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 बघा आहे करा सगळे एन्जॉय करणार. आम्ही आता समुद्रात जाणार आहोत सर्व मंडळींना घेऊन. आता एक संपूर्ण एन्जॉय करणार सुना मुला बाया सगळ्यांना घेऊन मी आता समुद्रात जाणार आहे. बीच कर भाई, हाय कर भाई, हाय कर भाई. आता बिर्याणी खा, बिर्याणी खाते भाऊ एकटा, भाऊ एकटा बिर्याणी खाता. आणि काऊ बघत आहे मस्त एकदम टेबल इवन मांडून ना, एकदम टेबल इवन मांडून एकदम बोलता. आई आई आहे ना, आतू आहे ती. तुम्ही कोण आहे का? का हा सापासारखा सापच आहे म्हणजे पाण्यातला हुशार असतो. पण हुशारी असतो पाण्याचं काय नाव काय याचं? पकड पकड पाण्याचा साप आहे. पाण्याचा साप काय पाण्याचं नाव काय त्याचं? इनेर. आणि चावला तर काहीतरी चिखल खावं लागतात बोलतात ना. चावला की माणसाला समुद्रामध्ये दम मारून चिखल काढावा लागतो. आणि चिखल खाल्ल्याच्या नंतर वांती होणार, त्याच्यानंतर माणूस फ्रेश होतो. ते जर नाही खाल्लं ना माणूस मरून जातो. हे देखा त्यांना दाखवून आला पाहिजे. हा जिवंत आहे पूर्ण ते. जिवंत आहे. बाई हाय कर. आणि बाई बाई पाणी उडो असं. एवढं पाणी उडो पाणी उडो असं पाणी उडो पाणी. काऊ परली काऊ परली. मित्रांनो, दोघं आहेत ना, एक माझा भाचा आहे आणि एक दादाचा मुलगा आहे. तर हे दोघांना सुद्धा पौणी आहे. दोघं जण जवळजवळ 8 ते 9 वर्षाची मुलं आहेत. तरी दोघांना सुद्धा पौणी आहे या लहान वयात सुद्धा. आणि आता डॉट बॉल झालेला आहे आणि आता खेळत आहे. आणि बघूया आता पांड्याला कसा बॉलिंग करतो. पहिला बॉलला चांगलाच मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल फसतोय. आणि हा डॉट बॉल अलचंद्र गुलाबकर पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग साठी. बॅटिंग साठी केवल गुलाबकर आणि नाही नाही बॅटिंग बॅट्समन चेंज होत आहे. बॉलिंग साठी आलेला आहे संतोष गुलाबकर. केवल गुलाबकर सध्या बॉलिंगची मागणी करतात, परंतु कॅप्टन बोलतात की बॉलिंग मिळणार नाहीत. आणि थोडा विकेट किपर थोडी फिल्डिंग सजावतोय. आणि बघूयात
चलो चलो केवल गुलाबगारच्या हातात कॅप्टनने बॉल दिलेला आहे. पाहूयात हा बॉल कुठे जातोय. स्टंपात की षटकारच्या बाहेर. नाही वावरा बाहेर मारण्याचा प्रयत्न, परंतु हा चौकार जातोय बालचंद्र गुलाबकरांच्या बॅट मधून. बालचंद्र गुलाबकर हा बॅट बॅट वरती हा. मित्रांनो आम्ही आता चाललोय पोहायला. खूप धमाल येणार आहे, मजा येणार आहे. तर चला हे बघा सगळे रेडी आहेत. हे बघा सगळं आहे करा. चला 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 समू पोहणे शिकतय तिथे. एक मोठ्या दादाचा पोरगा. लाट आली लाट आली लाट आली. आम्ही तर पोहत आहोत आणि सगळे एन्जॉय करत आहोत. हम चले पानी में तूफानियों से लाटों से गिरते हुए चिरते हुए पानी में जा रहे हैं. अरे देखो डॉल्फिन हमारे बाजू में मिल चुका है. बड़ा बोटा दादा गादा. सन मामी आलो गावा मामी आलो गावा खुशाल कोंबड़ी चाकुंटे वा मामी आलो. हो दादा चाललाय. आपण जास्त जास्त लांब नाही जाऊ शकत कारण मोबाईल आपल्याकडे. Oh my god, what is this pani? Habibi, come to KLCच्या बीच वर. हम पेवके जा रहे पेवके. ए बाबा काहीतरी आहे पण. अरे आल हबीबी कम टू टंबा. आता बोला. आल हबीबी कम टू टंबा. तो गाइस पानी में जाके पानी को चीरते हुए हम जा रहे दरी किनारी. हा लाटा भी बहुत खनखनत येत आहेत. हमको कुछ समझ में नहीं आ रहा है. हमको कुछ समझ में नहीं आ रहा है. बोलता है का हमको काय कुछ समझ. किरवा करा करा चावता है. किरवा करा करा चावता है. उनका पानी बहुत भरता है. किरवा करा करा चावता है. दादा मावरा है. हा का दिखाओ दिखाओ मावरा काय काय है. तर मित्रांनो सुदर्शन काका आणि कृष्ण काका आहे. मावरा आमटे आहे. आमटे आहे नी मी येतो. तर मित्रांनो सुदर्शन झाला आता ना आमटे मिळाला. आमटे म्हणजे मोठा खेकडा. बघा किती किलोचा आहे. एक दीड किलोचा आम काय सासणारच. बघूया आता पण कसा आहे तो. चला माझ्यासोबत पटे कसं कसं वाटतंय. आपण दरवर्षी दादा सीमावर यावरती समुद्र आलं कसं वाटतं. युनिक वाटतं. समथिंग युनिक. तिथे केवढं पाणी आहे. तिथे मोठं पाणी. आपाचं इथे हार्ड आहे. तिथे जाळी म्हणजे आधीच लावलेली होती 2 दिवस अगोदर. हे इथं बघायला गेलेले त्याचे पीस भेटलेले आहेत. आमटे भेटलोय ना. बघूया आमच्या आमच्या सोबत फोटो घेतो. कुठे मोठा खेकडा आहे. मोठ किती किलोचा असेल तरी पण. तरी सुद्धा 2 किलोचा. 2 किलो. हा 2 किलोचा खेकडा आहे. आपण बघूया हातामध्ये घेऊन तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. आधी आता छोटी होडी यायला पगार बोलतात आणि पगार आता वरती घ्यायचा आहे. तर बघूया वरती पण घेताना व्हिडिओ काढू आपण. भेटतो आज दाखव धरा वरती. हा असं धरा. मित्रांनो बघा किती 2 किलोचा जवळजवळ खेकडा आहे. हा त्याला आमट्या बोलतात. घेऊया आता हातामध्ये. रशी आहे रशी. हा बघा किती मोठा खेकडा आहे. चलो आता आपण व्हिडिओ बनवूया आमट्या के साथ. आम्हाला आता खेकडा सापडलेला आमट्या बोलतात. आमट्या म्हणजे आणि जवळजवळ 2 किलोच आहे आणि 1 किलो 16 आसपास आहे. 2 किलो म्हटलं तरी पुण्या जाण्याची गोष्ट आणत पाहिजे. आणि जर विकलं तर पिण्याचं बी मिळतो. नाहीतर घरी कालवण होणार आणि खूप डेंग्यू पण खोकल्यात. खायला पण खूप मजा येणार आहे. तरी खाले ते तरबा आहेत. तरबांच्या साह्याने आता ही छोटी ओढी पगार आहे तो वरती घेतात. त्याला फोटो काढतोय खेकड्यासोबत. बाप्पा मंगल मूर्ती.
चालू आहे चालू आहे. ए बघा भाऊ बहीण भावाला भेटलेले आहेत. कार्ड आहे बाहेरले लाड आहे. खेमर पेक्षा मस्त वाटत ना. खेमापेक्षा लाट विट येतात. ताई कसं वाटत? ऐसा लग रहा है? मजा आ रहा है? मचाएंगे मचाएंगे. धन्यवाद धन्यवाद. आता तुम्ही शूटिंग करा, मी एन्जॉय करतो. तर मित्रांनो, छोटे पहिलवान आपले तयार होत आहेत. बोल 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 बोल. शेअर करा, मोबाईल बोरा, व्हिडिओ बघा. गाईज, आपल्याला आता पोहताना, आपल्याला जेव्हा समुद्र सफारी करताना आपल्याला एक पाकिट भेटलेलं आहे. आता ह्या खजान्यात काय ते आपल्याला उलगडून बघायचंय. आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये बघूया. तोपर्यंत सोबत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आता पाणी हे गाईज, वॉलेट मध्ये 150 रुपये भेटले आहेत. आणि आम्ही आता भाऊ त्याला सगळं एन्जॉय करत आणि आता गोइंगा गोइंगा नाचतो. लाईक करा, शेअर करा, शेअर करा. आता तुझा टाक गो लागतो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा नका. तर मित्रांनो, आम्ही आता पोहून वगैरे आलोय. मस्त झाडाच्या खाली थांबलोय. जबरदस्त आणि हा आहे याकूबाबा दर्गा, म्हणजे छोटा आणि पुढे मोठा दर्गा आहे. आणि आम्ही सर्वजण आता इथे मस्त चिकन बिर्याणी खाणार आहोत. चिकन बिर्याणी बघा, अन्न झालेत आता चिकन बिर्याणी त्या झोपडीमध्ये. आणि हा चलो पोहून वगैरे आलोय आम्ही. छान असं वातावरण आहे.
जबरदस्त आणि पोहायला मजा सुद्धा आली. एन्जॉय केला आणि मजा आली न्हावायला. तिकडे वंडत गेलेलो काहीतरी होता, मासा होता काय होतं पण त्याचं नाव नाही. आणि आता आम्ही बिर्याणी केली, चिकन बिर्याणी, तर आता खायला जातो. मित्रांनी बघा आपली बिर्याणी आली आहे, जबरदस्त आहे बघा. आणि व्ह्यू बघा काय छान आहे ते झाडाच्या खाली. काऊ 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 भूक लागली, जेवशील जेवशील. काय खाशील आज बिर्याणी? काय बिर्याणी खायचं? बिर्याणी खाईन सर. बिर्याणी टाळी दे मला, टाळले ऐ शाबाश. हे बघा केलसीच्या ब्रिज वर आता बोन बिन सर्व झालं. जेवलं नंतर परत बोलणार. आज आहे आमच्याकडे चिकन बिर्याणी आणि उद्या मटन बिर्याणी. हे बघा तर मित्रांनो, आज सर्व तयारी चालू आहे. हे बघा आई वगैरे आता चिकन वगैरे हे करत आहेत. आई आई इकडे बघा, इकडे बघा. घरात बनवलेली बिर्याणी ना? कोणी बनवलं बिर्याणी? कोणी बनवलं? वगैरे खाल्ल्यानंतर सांगते टेस्ट कशी होती. कसं वाटलं तुम्हाला आज? खूप चांगलं वाटलं. आपल्या केमापेक्षा खूप एन्जॉय करावं भेटायला. काढा बिर्याणी काढा नंतर. हे बघा आपला कुटुंब खूप मोठा आहे. अर्धे माणसं आलेले नाहीत. पहिली पंगत बसली आहे. हे बघा आमची आमचं कुटुंब जेवायला बसलंय आणि मी सुद्धा आता जेवायला जातोय. बिर्याणी कशी आहे? मस्त आहे. एक नंबर आहे. कशी आहे? एक नंबर आहे. नंबर वन. नंबर वन. क्रेडिट गोज टू मुंबई मोठी आई. हॅलो आई बघा कबीर बसलेला आहे. कबीर ऐक. आणि बिर्याणी मस्त झाली. तर मित्रांनो खूप मजा आली, खूप धमाल केली. म्हणजे घरातल्या परिवारासोबत आम्ही पहिल्यांदा केळशी बीचला आलो, म्हणजे याकूब बाबा दर्गा त्याच्या खाली. आणि खूप धमाल केली, बिर्याणी खाल्ली आणि पोहलो सुद्धा, डान्स झाले, खेळ खेळलो, परत क्रिकेट खेळलो आणि तशीच मजासुद्धा केली. लहान मुलं ते सुद्धा पाण्यात पोहत होते आणि त्याचा आनंद घेत होते प्रत्येकजण. पण आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं. तर तुम्हाला कसं ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी होत अशात काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो राजा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.